आमच्या लोकांची अशी मागणी असा, तर मिटिंग झाली 12 ऑगस्टला, की आमचं गाव कायमचं दारूमुक्त करतो. ह्याचे ह्या सुल्ला जे 12 असतात 7 किंवा 8 12 असतात, त्यांचे जे परिणाम झाले गावात आणि गावाबाहेर बाकी सगळ्याच्या गावात, त्याचे आम्ही सविस्तर ह्या तुमच्या लक्षात तुम्हाला दिलं तुम्ही भरलेले असा. आणि आता आमचं डिमांड सरकार असं असतात, पंचायत ग्रामसभा झाल्या ह्या विषयाच्या, एक स्पेशल ग्रामसभा झाली, तिथून ठराव घेतला गेला की जो एनओसी दिलेलं असा 12, तो एनओसी विड्रॉ करतो सरकारने, त्याची पुढली प्रक्रिया जी आता सुरू झाली. गावात एक पहिलीपासून कमीत ते 20 ते 30 वर्ष झाले बाहेर चालू आहात, ते पहिली कमीत ते 15-20 वर्षा बाहेर धंदो चाललो त्यांचा बरो, आता कमीत ते 2-3 वर्षा त्या बारा खाते आमच्या खूप त्रास झालेलो असा, त्या खाते आमकां हे दारूबंदी जाय. कमीत ते भायले गाव कणकुंबी पारवट त्या गावात सुद्धा तुम्हाला खूप या बारा विषयी त्रास झाला, ती आमकां आता हे करता तुमच्या खाती आपणाक त्रास झाला, तुमच्या गावात बार झाले चालू म्हणजे आमच्या शेजारच्या गावात त्रास झाला, त्यांचे आमकां आता आयकान घेवपाचे पडला, त्या खाती आमकां सर्व मुक्त आमकां अभियान जाय. पंचायती कडच्यान बारांची एनओसी फाटी घेवप चालला, म्हणजे कायमची बारा बंद झाली, सुर्ला दारूमुक्त गाव करपाचो तेथून ठराव मांडलेलो आहे, पण ते मातशे रिवोक ते मातशे बरोवंक ना त्यांच्यानी, कितें तरी प्रॉब्लेम झाला सेक्रेटरीन आमच्या, त्याका आम्ही आता परत मिटींग घेतली आणि ते सगळे सगळ्यांचे बार आहात पण त्यांची रिवोक आम्ही ऑर्डर काढताले, एनओसीची रिवोक काढताले. बारांक लागून लोकांक त्रास जाता, एक एकदा असे जाता की हे रस्त्याच्या बाटल्यो बी घेऊन नाचता, आम्ही जर त्यांना सायटी सांगा गेले ते आमकां दादागिरी सांगतात, आमकां मारपा जाता ते लोक की आम ते चड परमाना असले पण आमची दादागिरी चलना त्यांच्या भितर. आमच्या भुरग्यांच्या जे इस्कॉल इस्कॉल थंयच लागीं आसा, फाल्यां इस्कॉल आमच्या भुरग्यांचे परिणाम हेजो कितें म्हणा, हेजो विचार करपाक सगळ्यांनी आता सगळे कशें आहा, सगळे एज्युकेटेड आहा ताका लागून हेजे एज्युकेशनाचे प्रॉब्लम जाता. जर भुरगीं आमच्या इस्कॉलाक वयता आसतना बाटल्यो ग्लासां अशें वयता आसतना पळयताले जाल्यार तेंचे परिणाम कितें जाता, फाल्यां तेच करतले न्ही, हांव शिक्षण सोडटालें तेच आपूण घेवन नाचताले तशें, हेच्या खातीर आम्ही गाव उठला, कित्याक लागून आमकां बार वाले आसा ते आमचेच भाव बंद आसा, दुसरे कोण ना, पूण भायले कोण आमचेच भाव बंद आसा. गावातले इस्कॉल बंद पडूंक शकता आणि जर परत बार सुरू झाले जाल्यार आम्ही आमची सगळे घरांक क्लू मारले आणि सगळे भाजी बिजी सगळे बायलां भुरग्यांक घेऊन आम्ही रस्त्यावर बसतले, असो आम्ही कालच्या आमच्या हेतून सभेत ठराव केलेलो असा. आणि सगळे एका मान्य सगळ्या गावाची मान्यता सगळ्या गावाची एका मान्यता असा, फक्त बारवाले सोडून आमच्या गावात हायस्कूल चालता, तर सायटीच्या 2-3 गावातले आमच्या गावात भुरगीं येतात, हायस्कूल त्यांच्या खातीर चालता, आमच्या गावात एका गावा खातीर हायस्कूल चलना, बाकीची सायटीच्या गावांनी भुरगीं येतात म्हणून हायस्कूल चलता. आणि जर आमच्या गावात परत बार ओपन झाली आणि परत अशी धुमशान जातली आणि आस्ते आस्ते ते लोक आपल्या भुरग्यांकी थंयसरले काढतले बंद करतले स्कूल आणि हायस्कूल सुद्धा बंद पडले. प्रुडंटा खातीर चेतन गवस.